डोळ्यांदेखत शेताची नासाडी पाहण्याची वेळ पुण्यातल्या खेड भागातल्या शेतकऱ्यांवर आली. नेमकं काय घडलं या भागात पाहूयात हा रिपोर्ट. शेतामध्ये पडलेला राडारुडा, मोठमोठी बाबळीची झाडं, यामुळे आता ही शेतजमीन लागवडी योग्य राहिलेली नाही. कधी काळी या जमिनीवर इथल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत होता, मात्र सध्या या शेतीची ही अशी अवस्था झाली आहे. शेतीच्या या दुरवस्थेला रिलायन्स गॅस पाईपलाईन जबाबदार असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. खेड आणि शिरूर तालुक्यातील तब्बल 40 शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन गेली आहे. खोदकामामुळे शेतीचं नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पाईपलाईन टाकण्यापूर्वी कंपनीनं या शेतकऱ्यांना मोबदला दिला. कंपनीतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गावातील मुलांना मध्यस्थी बनवून स्वतःच मोबदल्याच्या रकमेवर हात साफ केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. वाटप केलेल्या निधीतही फरक असल्याचं शेतकरी सांगतायत. शिवाय बोगस हमीपत्र बनवणं, खोट्या सह्या करणं असे प्रकार झाल्याचं शेतकरी सांगतायत. त्यांनी त्यावेळेला आम्हाला कबूल केलं होतं, तुम्हाला योग्य मोबदला देऊन आम्ही पूर्ववत जमीन करून देऊ, परंतु त्यांनी जमीन पूर्ववत करून दिलेली नाही आणि शिवाय आमच्या ना हरकत प्रमाणपत्रावर सुद्धा बनावट सह्या ठोकलेल्या आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारे सही केलेली नाही ना, आम्हाला मोबदलाही मिळाला नाही, योग्य मोबदला मिळाला नाही आणि आमची शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्या ठिकाणी आणि आमचे जे आमच्या नावाने जे जे चेक काढले त्याच्यात आमची फसवणूक केल्यामुळं आमच्यावर चेकवर आणि त्या फाईलवर खोट्या सह्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि तो आम्हाला आमच्या पिकाचा योग्य मोबदला मिळण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. रक्कम अदा केलेली आहे ती आता खरंच मूळ शेतकऱ्यापर्यंत गेली का, ते चेक कुठे गेले, कंपनी डॉक्युमेंटला जे चेक आहेत, जे नमूद आहेत, चेक नंबर आहेत, ते नक्की कोणाकडे गेले ह्याची चौकशी झाली पाहिजे. त्याकरता कलेक्टर ऑफिसकडे पाठपुरावा करतोय, पण परंतु कलेक्टर ऑफिसकडून मला आम्हाला कलेक्टरला भेटू देत नाही आहे. कलेक्टरची गाठभेट झाली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण प्रकरण सांगता येईल. प्राधिकृत अधिकारी जो नेमायचा आहे तो नेमला पाहिजे, अजून नेमलेला नाही आहे, त्याबद्दल आम्हाला नुसतंच कळवतो म्हणजे अजून काही कळलेलं नाही. यात शेतकऱ्यांची तर फसवणूक झालीये, शिवाय कंपनीचीही फसवणूक करण्यात आली आहे. तहसीलदारांना सुद्धा या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाहीये. शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे पैसे जमा होणार होते ते मात्र येथील जे स्थानिक या ठिकाणी जे कोऑर्डिनेटर नेमले होते त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले आहेत. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची हमीपत्र भरून घ्यायची होती, हे हमीपत्र भरले, परंतु या हमीपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याची स्वतःची सही नाही आहे. या ठिकाणी स्वतः त्या कोऑर्डिनेटरनी सही करून हा सर्व मोठा कोट्यावधीचा जो भ्रष्टाचार केलेला आहे. आता शासनानं या प्रकरणाची दखल घ्यावी आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. साईदीप ढोबळे, झी मीडिया, खेड, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.